सकाळी सकाळी अगं ते मामेच्या सासऱ्याचा रंगवाल दिलेला पटका नाही काय तो त्याला द्यायला चाल उगा उशीर करू नका जा काही येणार काय मी आत्ता गेलो तो आत्ता आलो कसला उशीर गंगे तुमच्या नवऱ्यात ना आमच्या नवऱ्यात काय भी फरक नाही बघ दिसली मस्की चाललं मागणं दिसली मस्की चाललं मागणं बाईकडे यायचं म्हणजे लय घसरत यावं लागते सुंदरगो नुकतीच आंघोळ झालेली दिसते आत्ताच झाली यायला उशीर झाला मला यायला सावट कुठला बस बघू आंघोळ झाली की बाई फुलावानी टवटवीत दिसते एकदम वास घ्यावस वाटतो काय रे आज सकाळी सकाळी खडी साखर तोंडात धरून आलाय मग तुझ्या वाचून काय चैन पडत काय मला बायकोला बी घरात असं सांगत असेल बायकोची गोष्ट वेगळी आहे आमची बायको म्हणजे घरातला पाण्याने भरलेला माठ तो बी आताशी येतोय बोलण्यात लई हुशारी दावतोस कशाला आला होता सकाळी सकाळी हे तालुक्याच्या गावाला निवडणुका झाल्या झाले असते मला कशा पैसे सांगतो हे आमच्या उमेदवारानं मतदारांनी थाळ्या आणि लुगडी वाटली ते वाटण्याचं काम माझ्याकडेच होत ना बरं मी तुला पण मतदार बनवली आणि तुझ्यासाठी काय शोधतो मी येतो ना पिशवी आणली तुझं बरोबर ठीक आहे पिशवी खांद्यावर खांद्यावर तर येतात ना मी लुगडा आणि थाळ्या आणल्या अरे तुकारामचे तुमच्यासारखा दोस्त नाही गावायचा बघू बघू लुगडा द्या इकडं हे हे लुगड तुला काय लाज वाटते का मी तुला आपला समजत होते काहीतरी घोटाळा झाला उचल त्या चुंद्या चाला लाग तुला थोबाड दाखवू नकोस ए सटवे गाव भवाने तुझं थोबाड एकाच दोन करून ठेवीन कुणाला बोलतीयस का तू शेणात पाय पडला असता तो माझा नवरा आहे हे मात्र तुझं बरोबर आहे ही दमडीच्या बाईच ऐकून घेताय आणि मला पाण्याचा माठ म्हणताय हे समजा मीच ठेवलंय बघूया माझा फोन काय करताय ते बघितलं ए भवाने जी भासून ठेवीन तुक्या बिक्या म्हणलीस का अरे जा अशा लई बघितल्यात मी चला खाला आज तुम्हाला भांडातलंच पाणी पाहते चला मज बांधा बंद ये भैया यायला नको त्या वेळेला बाई आणि समजा सत्य नाही झालं नशीब तुझ्या बरोबर मलाही गोट्यात नाही बांधला मिळेल अर्धा कोप लाज नाही वाटत चहा मागायला ते सुंदरीने नाही चहा दिला अरे काय हो किती वेळा सांगितलं तुम्हाला हा जरा परपंचात लक्ष घाला काहीतरी कामधंदा करा झालं तुझं पुन्हा सुरू तुझं चहा नका आणि काय नका मला मी चाललो बाहेर जाऊन तर बघा नाही आता तोडलं तर नावाची दुर्पदास नावा बायको आहे का खाटकी नाही हा बायकोच आहे आणि ती बी लफडे बाज नवऱ्याची तवा हातात चामूक घेऊनच मला संसार करायला पाहिजे चला मुखटाने हातात खराटा घ्या आणि म्हशीचा गोटा साफ करा पण गोटा आणि गोटा साफ झाला की पाच मिनिटं वैरण तोडून ठेवायची पण वैरण आपण तयार करून ठेवायचं आणि ते खायचं पण एवढी तेवढी कामा उभीच करायची बर बायकोची बदनामी करीत गावभर फिरणारा तुमच्यासारखा बिन कामाचा नवरा अख्खा दुनियेत नाही सापडायचा चला गोट्या जातो बघताय ना
कमाल आहे तुमची. जाताय ना जातो जायलाच पाहिजे आणि काय जायलाच पाहिजे दोन्ही करून आम्हालाच मार. पर म्या म्हणते दादांच्या डोसल्याला तुम्ही तरी कसे पैतराज देता. आणि मी म्हणतो तुझा दादा तरी आपल्या डोसक्याला कशा पैतराज करून घेतो. आता माझ्यासारखा जावई मिळाला म्हणून बरं, दुसरा एखादा असता तर कवाच पळून गेला असता. मग तुझ्या तरी कशा पण राहता येत सांगू. आता तुझ्या प्रेमाच्या बेडीतच अडकलोय ना म्हणून खरंच सांगतो, तुझ्याकडे बघून कस तरी दिवस ढकलतोय बघ मी. नामदेवराव सातपुते आहेत का घरात? हे बाहेर कोण आले म्हणायचं बघून तरी. कशी ग माझी राणी ती समजा ऐकलं तरी बोंब मारतात. कोण पाहिजे? मी उकळे वकील. नामदेवराव आहेत ना घरात? आईला उकळ्या. थांबा जरा बसा ना. हो उकळे वकील. त्या उकळ्याला सांग मी घरात नाही आहे म्हणून. सांग म्हणल्यावर सांगायचं आणि त्याला विचार कशाला आलाय म्हणून. जा जा सांगितलं ऐकावं माणसानं. जा कसं सांगू बाई पुढं कसं बोलायचं. घरात नाही. घरात नाही? अहो आत्ताच रस्त्यावरल्या पोराला सांगितलं मला नामदेवराव घरातच आहेत म्हणून. किती ग बाई भोळ म्हणायचं तुम्ही. अव कुणी बी काय बी सांगा म्हणून तुम्ही फसा. मला वाटतं कोर्टात बी एखादा छत्र वकील नक्कीच सहज फशीत असेल बघा तुम्हाला. कोर्टात कुणाची टाप लागले माझ्या पुढे उभं राहण्याची अख्खा फाडून खाईल मी त्याला. म्हणजे वाघ बी घ्यायचं की काय? ते जाऊ दे बाई, नामदेवराव परत कधी येणार आहेत? आता ते कसं सांगावं. तरी पण ते केव्हा येतील याला काही काळ वेळ आहे की नाही? बाई ए सुन बाई काय गडबड काय हाय. राम राम. राम राम. राम राम. राम राम. आपण कोण म्हणायचंय? मी उखळे वकील. मी उखळे वकील तालुक्याला असतो. आपण कोण? एवढ्यांदा बोंबालताय. मी नामदेवाचा बा. काय काम होत म्हणायचं? मला नामदेवाला भेटायचंय. मला नामदेवाला भेटायचं होत. अस होय पण नामदेव नाही घरात. या या तुम्ही बसा. रमात बसा. देवा पांडुरंगा. बोला कशासाठी भेटाय होत? नाही म्हणजे आता तुम्हाला सांगायला हरकत नाही. बहे बहे. सुन बाई अगं तू हात उभारून काय करतीस? केवढा मोठा बॅलिस्टर आपल्या घरी आलाय. जा चा टाक. जा 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 सुनबाई चा टक्कीस नव. जा बोला. अहो बोला काय? नामदेवने पैसे खाल्ले माझे. बालिस्टर साहेब थोवाड सांभाळून वापरायचा. हा कोर्टामंदी फालतू बडबड करता तशी इथं नाही चालायची. काय हो? अहो काय खरं तेच बोलतोय मी. मी गावच्या म्युन्सिपाल्टीच्या निवडणुकीला उभा होतो. मी गावच्या म्युन्सिपाल्टीच्या निवडणुकीला उभा होतो आणि तुमचे नामदेवराव माझ्या मदतीला आले. वा 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 वा. आणि त्यांच्या सल्ल्याप्रमाणे मी मतदारांना साड्या धोत्र आणि पैसे वाटले. मी म्हणतो यात आमच्या नामदेवाची काय चूक आहे? काय चूक? अहो 800 धोत्रापैकी फक्त 500 धोत्र वाटली गेली. मतदारांना 5-5 रुपयाच्या ऐवजी फक्त 3-3 रुपये दिले गेले आणि हे सगळं तुमच्या नामदेवरावांनी केलं. नाही म्हणजे हे सगळंही मी सोचला असतो पण इतकंही करून मी पडलो. नुसता साधा पडलो नाही, माझं डिपॉझिटही जप्त झालं. अरे पण मी म्हणतो ह्याला काही लेखी पुरावा आहे? तुम्ही म्हणता आमच्या नामदेवानं पैसे घेतले, तुमच्याकडे काय पावती आहे का? अहो पण अशा प्रकारच्या व्यवहार. अरे वकिला तुझा टक्कुर आहे का तंबोऱ्याचा नुसता भोपळा आहे? मी म्हणतो आमच्या नामदेवानं तुझ्याकडून पैसेच घेतले. माझे इतर कार्यकर्ते आहेत साक्षीला. वकील साहेब डोकं ठिकाणावर ठेवून बोलायचा. मी म्हणतो तुम्ही निवडणुकीत गैरप्रकार करून मत मिळवायचा प्रयत्न केलात आणि पडलात.
आणि त्यापाई आम्हाला बदनाम करताय अशी मी तुमच्यावर फिर्याद ठोकेन. त्या आईला आम्हाला तुमच्या इतका नसला तरी कायदा समजतो बरं. वा हे म्हणजे चोराच्या उलट बोंब म्हणायच्या. चोराच्या चोराच्या बापाच्या म्हणा मा समद्याच बाबतीत नाम देवाचा बाय मी ध्यानात ठेवा. ए, ए, 100 रुपये देता का गावात जाऊन करू बोंबा बोंब. 100 रुपये बोंबा बोंब गावात. त्याचा निवद कशाला आधीच पडला द्या ते इकडं. आता एकच करा कुठेही बोलू नका. येतो मी. राम 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 राम. अच्छा घ्या तुम्ही. गेलं का ते दाव दे की गेलं तर बोंबलात. पहिल्यांदा तुम्हाला बघून मी विचारवले की तमाशा बघून बघून हेच शिकला वाटत. आणि काय हो तुम्ही फसवलं त्यांना. ऐच्या नाही त्याच्या कर्मानं ते पडलं. आपण नाही काय केलं. बाकी स्वांग फसकालाच काढलं बघा. अशाच धमाल मनोरंजनासाठी NH मराठीला आज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका.